नमस्कार, सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत वाळवणातील सगळ्यांचाच फेवरेट पदार्थ, बटाटा चिप्स. तर बटाटा चिप्स हे सोप्यात पद्धतीने कसे करायचे ते आज आपण इथे बघणार आहोत. त्याचबरोबर ते सुकल्यानंतर काळवंडू नये म्हणून काय करायचं हेही इथे आज आपण बघणार आहोत. तर यासाठी इथे मी साधारण 1.5 किलो मोठे बटाटे घेतलेले आहेत. मोठे बटाटे शक्यतो चिप्ससाठी वापरावे. जर तुम्ही भाजीवाल्याला सांगून ठेवलं की चिप्ससाठी बटाटे हवेत तर तो मोठे मोठे बटाटे तुम्हाला काढून देतो आणि बटाटे शक्यतो वाकडे तिकडे नसावेत. त्याचबरोबर आपल्याला लागेल चवीपुरतं मीठ. शक्यतो वाळवणाच्या पदार्थाला मीठ गरजेपेक्षा थोडं कमी वापरावं. आणि बटाट्याचं चिप्स काळवंडू नये म्हणून मी इथे एक शेंगदाणे एवढे तुटीचा खडा याला मी फोडून घेतलेला आहे. आता आपण पहिल्यांदा सगळ्या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी इथे बटाट्याचं साल काढलंय. याला आता आपण पाण्यात ठेवूयात आणि अशाच प्रकारे मी सगळे बटाटे साल काढून पाण्यात ठेवलेत. तर आता त्याच पाटीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे स्लायसर घ्यायचे आहे आपल्याला चिप्स बनवायला. आणि याच्या सहाय्याने आपण बटाट्याचे चिप्स बनवणार आहोत. तर बटाटा किसणीवर पूर्णपणे सरकवून मग आपल्याला चिप्स बनवायचे. जर आपण अर्धवट सरकवला तर चिप्सचे तुकडे पडतात, मोठा चिप्स असा बनत नाही. तर फार जाडही नाही, फार पातळही नसावा. तर तुम्ही मी एक चिप तुम्हाला दाखवते. तर माझी बोटं व्यवस्थित दिसत आहेत, एवढा पातळ असावा, फारही पातळ नको. तर याला मी 3 ते 4 पाण्यानी स्वच्छ धुवून घेतलं आहे, म्हणजे याच्यातलं स्टार्च निघून जातं आणि ते शिजल्यानंतर चिकटत नाहीत. पण जर समजा आता उन्हाळा आहे, पाणी टंचाई आहे, तर अशावेळी काय करायचं, हे चिप्स रात्रीच पाण्यामध्ये पाडून ठेवायचे. मग काय होतं, स्टार्च सगळं पाण्याच्या खाली जमा होतं. वरचे चिप्स काढून सकाळी उठल्यानंतर फक्त एकदा धुवून घ्यायचे. तर आता हाय फ्लेमवर मी एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यावर आपण चिप्स व्यवस्थित बुडतील आणि हलवता येतील एवढं पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. तर पाण्याला आता हलकीशी उकळी यायला लागली आहे. आता यामध्ये आपण घालूयात तुरटी आणि चवीपुरतं मीठ आणि एकदा याला हलवून घ्यायचं आहे. शक्यतो भांडं मोठं असावं, म्हणजे चिप्स आपल्याला व्यवस्थित हलवता येतील असं. आता यामध्ये आपण जे चिप्स बनवलेत ते पाण्यामधनं निथळून यामध्ये काढूयात. तर याला एकदा मिक्स करायचं आहे आणि याला आता हाय फ्लेमवरच 2 मिनिटं याच पाण्यामध्ये आपल्याला शिजून द्यायचं आहे. तर मध्ये मध्ये हलवायचं आहे, नाहीतर खालचे चिप्स शिजतात आणि वरचे कच्चे राहतील. तर 2 मिनिटं झालेली आहेत, मी आता गॅस बंद करते आणि आता यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवून देऊया. तर 2 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघूया. झाकण उघडल्यानंतर परत एकदा याला छान मिक्स करायचं आहे आणि मी तुम्हाला एक चिप्स तोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकता की हा 50% शिजला आहे. फार जास्त शिजू नये, नाहीतर मग चिप्स तुटतात. तर आता अशा प्रकारच्या झारीच्या साह्याने किंवा स्ट्रेनरने किंवा एका मोठ्या चाळणीमध्ये ओतून हे चिप्स गरम पाण्यातनं आपल्याला बाहेर काढून एका मोठ्या ताटात किंवा परातीत पसरून ठेवायचे. जर तुम्ही जास्त चिप्स बनवणार असाल तर हेच पाणी तुम्ही फक्त थोडंसं मीठ ॲड करून वापरू शकता. तुरटी परत ॲड करण्याची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे मी परातीमध्ये हे बनवलेले चिप्स काढून घेतलेत. तर मी उन्हामध्ये एक प्लास्टिकचा पेपर पसरून ठेवला आहे, त्यावर आता हे चिप्स आपण सुकायला ठेवूयात. तर अशा प्रकारे आपण न चिकटता हे चिप्स आपण यावर सुकायला ठेवायचे. तर इथे मी सगळे चिप्स तुम्ही बघू शकता, मी एकमेकांना न चिकटू देता सुकायला ठेवलेले आहेत. याला आता उन्हामध्ये 2 दिवस तरी छान सुकून येतील हे चिप्स. तर 2 दिवस झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता चिप्स व्यवस्थित सुकलेले आहेत आणि याचा रंग अजिबात काळवंडलेला नाही आहे. तर हे तुम्ही साधारण 1 ते 1.5 वर्ष हवाबंद बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर आता आपण हे तळून बघूया. तर पहिल्यांदा तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग एकदम कमी आचेवर आपण हे चिप्स तळायचे आहेत, कारण हाय फ्लेमवर हे लगेच करपून जातात.
तर आपले चिप्स तळून तयार आहेत. मी यातला एक चिप्स तोडून दाखवते तुम्हाला. तर अगदी छान खुसखुशीत झालेले आहेत आणि पटकन तुटतो आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.